सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज अशी आहे की धनंजय मुंडेंना परळीमधनं 18,000 मतांची आघाडी मिळाली आहे, त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केलेला आहे. परळीमध्ये यावेळेला काटे की टक्कर होणार, ज्या जागा डेंजर झोनमध्ये असतील असं भाजपचं प्रेडिक्शन होतं, त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंची परळीची सीट नक्कीच होती. नेमका कशाचा फटका बसला? पंकजा मुंडे यांनी काम केलं नाही त्याच्या चर्चा होत्या, भावनिक राजकारणाचा फटका बसला का? दरम्यान बीडमधल्या काही समर्थकांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे, सध्या परळीमध्ये आणि ओव्हरऑल बीडमध्ये जे घडते त्याबद्दल आपण बघूया. धनंजय मुंडेच्या समर्थकांनी परळीमध्ये मोठा जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. गुलाल आणि फटाके फोडले जात आहेत, गुलाल लावला जात आहे. अजय मुंडे जे धनंजय मुंडेचे बंधू आहेत ते माझ्यासोबत आहेत. अजयची काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे हा विजयाचा आम्हाला विश्वास होताच, परंतु परळीकरांनी जे प्रेम आदरणीय साहेबांच्या कामाला दाखवलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभारी आहे. आणि हा जल्लोष तुम्ही पाहतच आहात. कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला चालला नका? एक मिनिट गप्पा बसा. निवडणूक निवडणूक खऱ्या अर्थाने जे धनंजय मुंडे साहेबांचा सामान्य माणसाचे जो कनेक्ट होता त्याच्यावरही खऱ्या अर्थाने निवडणूक गेली असं मला वाटतं. आणि जो धनंजय मुंडे साहेबांनी या जनतेवर जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केला होता, सर्वसामान्यांची कामं असतील, जनसामान्यांमध्ये जो खऱ्या अर्थाने मिसळणारा जो विधानसभेचा जो आमदार असतो तो खऱ्या अर्थाने जनतेमध्ये मिसळणारा असावा, आणि ते धनंजय मुंडे साहेब सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करतात, म्हणूनच ही एक खऱ्या अर्थाने फार मोठी पोच पावती. मुंडे यांचा विजय या माध्यमातून झाला असं वाटतं. आपण बघता की सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि अशा प्रकारचे हे कार्यकर्ते सेलिब्रेशन करत आहेत. आणि एकूणच बघतो की धनंजय मुंडे यांचे जे समर्थक आहेत ते परळीमध्ये जमायला सुरुवात झालेत, मतमोजणी केंद्रामध्ये त्यांची गर्दी होत आहे. कॅमेरामन ऋषी गोरखे. तर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचा जल्लोष आपण बघतोय.